गावातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं बाबाजींचं अभिष्ट चिंतन होणार आहे. शेख सिकंदर भाई आणि गावातील आमचे मुस्लिम मित्रमंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी बाबाजींचं अभिष्ट चिंतन होणार आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या ठिकाणी शेख सिकंदर भाई यांनी या ठिकाणी हे सर्व निर्माण केलं. या ठिकाणी गावामध्ये सलोख आणि ऐक्य कसं आहे, हे मजबूत कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. रांजणी आश्रमाच्या वतीनं आणि भक्त मंडळाच्या वतीनं सर्व मौलाना लोकांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि सर्वांचं या ठिकाणी बाबाजींच्या हातानं पुष्पगुच्छ आणि वस्त्र देऊन या ठिकाणी स्वागत होणार आहे. तेव्हा सर्व मुस्लिम बंधूंनी या ठिकाणी बाबाजींच्या हाताने या ठिकाणी पुष्पगुच्छाचा स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे. बाबाजींच्या शुभ हस्ते सर्वांना या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि वस्त्र देऊन सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीनं बाबाजींना मुस्लिम अनुयायांचा जो पवित्र असा कुरान ग्रंथ आहे त्या ग्रंथांचं ग्रंथ देऊन बाबाजींचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचं रांजणीकर भक्त मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपल्या मुस्लिम बांधवांच्या वतीने शेख रहीम सर दोन शब्दामध्ये महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांचं अभिवादन करतील. आदरणीय सन्माननीय शिवगिरी महाराज, येथे सर्व आदरणीय प्रतिष्ठित स्त्री पुरुष युवक आणि बालक सर्व भक्तगण मंडळी, शांती हो सर्वांवर, शांती हो सर्वांवर, शांती हो सर्वांवर. पवित्र ग्रंथ कुराण मध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की आपण सर्व धरतीवरील सर्व मानव बांधव बांधव आहोत. आणि एक वेद जे आपल्याला आठवत असेल, वसुधैव कुटुंबकम, ही धरती सर्व एक कुटुंब आहे. फक्त दोन दोन वाक्य मला सांगायचं म्हणजे येथे आपण सर्व वयस्क मंडळी जमलेले आहोत. आजकाल या मोबाईलने आम्हाला निधार्मिक बनवण्याकडे नेण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. अगोदरच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं संस्कृत करण्यासाठी, विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी बरेच लहान मोठे लोक होते, पण आता विद्यार्थी शाळेच्या व्यतिरिक्त 8-8, 10-10 तास त्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतोय, तर त्याचं संस्कृतीकरण कुठं होते, त्याची संस्कृतीची जडणघडण कुठं होते. तर माझं या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं महाराजांना सुद्धा विनंती आहे की आमच्या युवक बांधवांना सत्मार्गाकडे जाण्याची, सत्मार्गाकडे वाटचाल करण्याचे उपदेश द्यावेत. हेच माझे दोन शब्द आहे. आणि सर्व आपण बांधव बांधव धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपलं मौलिक मार्गदर्शन आमच्या गुरुबंधूंना मिळालं. धन्यवाद. हाँ जी मौलाना जी, हम लोगों को दो दो पांच मिनट में उपदेश करें. देखिए अल्हम्दुलिल्लाह, हम जितने सब बैठे हैं ये सब एक माँ बाप की स्थान है. हम सब एक दूसरे भाई भाई है. अब इंसान एहसान का बंदा होता है कि जो किसी के ऊपर एहसान कर दे वो उसका शुक्रगुजार होता है. और हमारे ऊपर अल्लाह ने इतना एहसान किया है
कि हम सबको एक जगह मिलाया है, फिर हमारे ऊपर एहसान किया, इंसान बनाया है, फिर इसके साथ हमको अकल सलीम भी दी ताकि हम अकल से अच्छा और बुरा पहचान सके। तो हमारे सबके लिए जरूरी है कि हम अकल का इस्तेमाल करें। अगर हमारे पास अकल है तो हम अच्छा बुरा जानते हैं। तो जिसने पहचाना, इतनी अच्छी सेहत दी, आँख दी, कान दिए, इतनी बड़ी दुनिया में रहने की इजाज़त दी, तो मैं किसी के ऊपर जुल्म नहीं कर सकता और ना ही कोई मेरे भाई के ऊपर जुल्म करे तो मैं बर्दाश्त भी नहीं कर सकता। बस यही जो है एकता के साथ अगर मैं और आप यानी हिंदू और मुस्लिम मिलकर रहेंगे तो इंशाअल्लाह किसी जालिम की जुल्मत के हम शिकार नहीं हो सकते। बस यही मेरे दो अल्फाज थे। जितने बड़े हैं वो मुझे छोटा भाई समझ ले और जितने छोटे हैं वो मुझे बड़ा भाई समझ ले। धन्यवाद मौलाना जी। बाबा जी चा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे निमित्तान आपण या ठिकाणी आला, आपलं मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि गावातील एकता बंधू भगिनत्व सर्व एकत्र ठेवलं, त्याबद्दल धन्यवाद। आपण या ठिकाणी आला आणि भाईचारा दाखवला, विशेषतः एक स्वाभिमान एक अभिमान। आमच्या छत्रपतीकडे जे विश्वास होते ते पण मुसलमानच होते हे पण लक्षात घ्या। आणि आमच्या भारत मातेच्या कुशीत जो या मातीत जन्मला येतो तो सगळे भारत मातेचे बेटे आहे, लेकरं आहे, आणि तेच लेकरं तुम्ही या ठिकाणी आलात, खूप बरं वाटलं। आणि असंच प्रेम, अशीच श्रद्धा, अशीच निष्ठा आपण जर ठेवली तर ह्या भारत मातेकडं, ह्या भारत भूमीकडे आणि ह्या भारत देशाकडे कोणाची वक्र दृष्टी होऊ शकत नाही आणि अतिरेकी पैदा होऊ शकत नाही। आपली जी दृष्टी आहे, प्रत्येक जण अतिरेकी नसतो, एक अंतकरणातला भाव घेऊन जगणारा एक इन्सान असतो आणि त्यापैकी आपण सर्वजण आहोत। आणि असंच जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर भारत मातेमध्ये कोणीही असा एकही एक असा असुर जन्माला येणार नाही की जेणेकरून आमच्या भारत मातेकडे वक्र दृष्टी करेल आणि आमच्या भाईचारामध्ये बदल करेल। हेच या ठिकाणी बोलतो, दोन शब्द संपवतो, जय जनार्दन।